नमस्कार, सिम्पल कुकिंगमधून मी आपली होस्ट ओल्डी गोल्डी वासंती बोलते आहे. आज आता काय आहे, काल आपण मेथकुटाची रेसिपी केली होती हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर ते जे मेथकूट आहे त्याचे खूप उपयोग होतात. आज मी तुम्हाला एक खूप सिम्पल साधी रेसिपी सांगणार आहे. इतकी साधी आहे, तुम्हाला फोडण्या द्यायच्या नाही, काही नाही, फक्त कालवायचं आहे आणि त्याच्यात आपण यूज करणार आहोत मेथकूट. तर या रेसिपीला विदर्भाकडे भत्ता म्हणतात. भत्ता, मुरमुरे आणि पोह्यांची ही रेसिपी आहे. पोह्यांचा भत्ता वेगळा, मुरमुऱ्याचा भत्ता वेगळा, मटेरियल इन्ग्रेडियंट तेच आहेत पण त्याचा स्वाद एकदम वेगळा येतो. तर मग आपण चला किचनमध्ये जाऊया. आता हा भत्ता करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहेत पोहे. हा भत्ता करण्यासाठी आपल्याला जे पोहे पाहिजेत ते पोहे इथे आहेत आणि मुरमुरे पण इथे आहेत. हे मुरमुरे. आता मी काय करते आहे, आपण अगदी थोडं थोडं करणार आहोत ही रेसिपी, खूप जास्त काही करणार नाही. आता मी काय करते, आधी तुम्हाला मी पोह्याचा भत्ता दाखवते. पोह्याचा भत्ता दाखवताना काही इन्ग्रेडियंट्स पोह्याच्या भत्त्यात घातले जातात, काही इन्ग्रेडियंट्स मुरमुऱ्याच्या भत्त्यात घातले जातात. तर आता हे बघा, हा जवळपास एक कप म्हणा किंवा थोडंसं एका कपाला कमी असं मी हे पोहे यात टाकले. आता ॲक्च्युली कच्चे पोहेच कालवतात, असे पोहे काही भाजून घेत नाही. पण आता बाहेर खूप पाऊस चालू आहे माझ्या इथे, तर थोडंसं पोहे आपण गरम कढईमध्ये फक्त असे करून घेऊया. म्हणजे पोहे असेच ठेवायचे आहे, भाजायचे नाही आहे, फक्त थोडंसं त्यातलं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणून मी गरम कढईत हे पोहे टाकले, म्हणजे यातलं मॉइश्चर निघून गेलं की झालं. मग ते पोहे पचायला खूप सोपे होतात, आपल्याला कुरकुरीत करायचे नाहीत, एवढंच लक्षात घ्या. हां, हे पोहे आता चांगले गरम झालेत, आपल्याला कुरकुरीत करायचे नाही आहेत, आपल्याला हे कच्चेच पोहे ठेवायचे आहेत. तर आता हे कच्चे पोहे मी गॅस बंद करते. आता तिकडे भत्ता जेव्हा म्हणतात ना त्यावेळेस मी हे अर्धेच यातले घेते, जास्त घेत नाही आहे. आता हा भत्ता कालवायचा म्हटलं की यामध्ये आमच्या तिथे विदर्भात जे घालत होते ते सगळं मी तुम्हाला दाखवते. आता बघा, मी ते अर्धे पोहेच फक्त यात घेतले कारण आपल्याला एवढा एवढाच भत्ता कालवून बघायचा आहे, जास्त भत्ता आपण कालवणार नाही. आणि पावसाचे दिवस आहेत तर ते चिंबळ होऊन जातं. म्हणून आता याच्यामध्ये आधी टाकतात तेल. आपले पोहे कमी आहेत, मी अक्षरशः एक चमचा तेल यामध्ये घातलं आहे. यामध्ये टाकायचे शेंगदाणे, थोडंसं मीठ, हे लाल तिखट सुकं. आता लोणच्याचं असं हे बारीक लोणचं आमच्या इथे तयार असतं, त्या लोणच्याचं खार किंवा एवढं एवढं लोणचं असं याच्यामध्ये टाकतात. आता मी हे हातानेच कालवून घेते. हा झाला भत्ता तयार. हा भत्ता तयार झाला. आता या भत्त्याला आपण सजवणार कसं आहोत तर हे बघा, हा भत्ता मी या प्लेटमध्ये घेते. प्लेटमध्ये हा भत्ता घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर टाकायचा आहे थोडासा कांदा. थोडीशी कोथिंबीर किंवा आपण कांदा कोथिंबीर याच्यातच खाली मिक्स करून घेऊया, मग या प्लेटमध्ये मी ठेवते. कांदा घातला, कोथिंबीर घातलंय, हे दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे मी यामध्ये घालते कारण आपण तिखट घालेलं आहे याच्यामध्ये. आता यामध्ये थोडेसे हे याचे दाणे आणि आता आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मेथकूट. आपण काल मेथकूट केलं होतं,
आता माझ्याकडे हा भत्ताच कमी असल्यामुळे मी मेथकूट याच्यामध्ये कमी घालत आहे. आता हे मेथकूट मी एवढंच घातलं. तुम्ही जेवढे पोहे आहे तेवढ्या हिशोबाने तुम्ही जर हे घातलं तर मेथकूट जेवढे पोहे आहे तेवढ्या हिशोबाने तुम्ही मेथकूट घाता. एवढे इतके जर पोहे असते तर मी 2 चमचे 3 चमचे मेथकूट यात घातलं असतं. आता याचा खूप खमंग वास सुटलेला आहे. आता हा जो भत्ता आहे हा माझा पोह्यांचा भत्ता तयार झाला. आता आजकाल काय होत आहे, आपल्याला शेव वगैरे मिळते तर आपण शेव घालूया. पण आमच्या वेळेस शेव वगैरेचा काही प्रकार नव्हता, डाळिंबाचा प्रकार नव्हता, शेवेचा प्रकार नव्हता. पण आता इथे अव्हेलेबल आहे तर मी थोडीशी भत्त्यावर ही शेव घालते. भत्ता दिसला पाहिजे, शेव नुसतीच घालते मी. थोडीशी शेव. आणि आता आपण एक काम करणार आहोत, याच्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर, शेव्याच्या आजूबाजूला कोथिंबीर, त्याच्यावर आपण थोडे 2-3 डाळिंबाचे दाणे, आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण हे थोडेसे टोमॅटो. टोमॅटोनी ओला होतो तो, पण तो चांगला लागतो. म्हणजे टोमॅटोची चव खूप छान लागते भत्त्यामध्ये, म्हणून हे टोमॅटो. तर हा आपला झाला आहे पोह्यांचा भत्ता. हा बघा पोह्यांचा भत्ता. आता हा पोह्यांचा भत्ता ठेवला की आता आपण काय करणार आहोत, मुरमुऱ्याचा भत्ता करून घेणार आहोत. म्हणजे याला कच्चे पोहे, तिखट मिठाचे पोहे, कच्चे पोहे असे सगळे नावं आहेत. पण आता माझ्या वेळेस, माझ्या लहानपणी काही खायचं असलं की भत्ता. आमच्या वेळेस काहीच मिळत नव्हतं बाहेर, म्हणजे दुकानात जाऊन काही आणायची सोय नव्हती. कढई गरम झालेली आहे, मी आता गॅस बंद करते आणि कढईमध्ये आपण आता तेवढेच मुरमुरे मोजून घेणार आहोत. आपल्याला जास्त करायचं नाही. हे बघा, आता हे मुरमुरे परत मी थोडेसे गरम करून घेणार आहे. कारण खूपच पाऊस असला बाहेर तर मग आता हा पर्यायच नसतो कधी कधी आपल्यालाही. आता बघा हे थोडे वेळ याच्यात ठेवते आणि हे गरम झाले की मग तुम्हाला याच बोलमध्ये मी करून दाखव. आता माझे मुरमुरे पण गरम झालेले आहे व्यवस्थित. आता आपण काय करू, हा पोह्यांचा भत्ता बाजूला ठेवूया आणि हा मुरमुऱ्यांचा भत्ता मी यामध्ये घालते. आज मुरमुऱ्याच्या भत्त्यात घालायला माझ्याकडे फुटाणे नाही, त्यामुळे फुटाणे यामध्ये मी घातले नाही. हे नेहमी मीठ असतंच मुरमुऱ्यात, त्यामुळे अक्षरशः थोडंसं मीठ आपल्याला यात घालायचं. त्यानंतर आपण यामध्ये आधी शेव घालायची, म्हणजे मुरमुरे चांगले दिसतात. तर मी 2 चमचे शेव यात घालते आहे. थोडंसं लाल तेल, पुन्हा मी 1 चमचा तेल वापरते कारण मुरमुरे तेल खूप जास्त पीत नाहीत. यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातले आणि मी कांदा यामध्ये असाच मिसळून घेते, 1 चमचा कांदा. यामध्ये पण आपल्याला घालायचं आहे लोणच्याचं तेल, थोड्याशा हिरव्या मिरच्या. आता हे कालवून घेऊया कारण तेल बिले. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मुरमुरे तेल पीत नाहीत. आता हे तेल जे आहे हे सबसाइड करायसाठीच आपल्याला या भत्त्यामध्ये मेथकूट टाकायचं. तर हा 1 चमचा मेथकूट मी यामध्ये घातले. माझा भत्ता कमी आहे. आता बघा खूप सुंदर याचा वास येतो, असं वाटतं की खाऊन घ्यावं इतका वास छान येतो. कारण या पारंपरिक रेसिपी आहे, जास्त मसाले न वापरता या रेसिपी कायम केल्या गेलेल्या आहेत. कमी मसाल्यात रुचकर स्वयंपाक हाच फक्त मोटो असायचा. घरातल्या लोकांच्या पोटामध्ये सगळं पौष्टिक गेलं पाहिजे या भावनेतनंच त्या काळात सगळ्या बायका हे करायच्या. आणि माझ्या आजीजवळ मी राहिल्यामुळे बरीच वर्ष बऱ्याच गोष्टी मला कळल्या.
आता बघा, हा मुरमुऱ्याचा भत्ता मी इथे केला. आता याच्यावरती थोडंसं आपण कोथिंबीर घालूया. या भत्त्यात आपण कोथिंबीर घातलीच नाही, मिसळलंच नाही, मिसळून टाकते थोडंसं इथेच. बस एवढं असं दिसलं पाहिजे आणि खायला पण चव आली पाहिजे चांगली. आता आपण शेव घातली आहे याच्यामध्ये, त्यामुळे याच्यात फक्त आपण कोथिंबीर सेंटरला घालणार आहोत. दाणे आहेतच त्याच्यात. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसे हे डाळिंबाचे दाणे आणि मग थोडेसे असे हे टोमॅटो बाजूबाजूला घालणार आहे. बस माझा भत्ता तयार झाला. आज मी तुम्हाला मेदकुटाच्या रेसिपीचा उपयोग सांगायसाठी हा भत्ता दाखवला, नाहीतर मी काही ते भत्ते बित्ते तुम्हाला दाखवले नसते. हे आमचं लहानपणचं खाण आहे जे मी तुम्हाला आज दाखवते. आता आपण आपली ही भत्त्याची रेसिपी छानपैकी सजवूया. तर हा बघा, आता हा मुरमुऱ्याचा भत्ता हा पण खायला फार कुरकुरीत लागतो. आणि आता तुमच्या समोर केलेला पोह्यांचा भत्ता, जे अवेलेबल असेल त्यातनं हे बनवायचं आणि खायचं. बस एवढा मोठा होता. काय द्यायचं खायला आणि प्रत्येक वेळेस काय द्यायचं, अशासारखं असं 20 रुपये घेऊन जा हे पाकिट आण आणि ते कुरकुरे खा, मुरमुरे खा, अजून काय खा, फरफरे खा, कोणास ठाऊक काय काय. पण त्याच्यापेक्षा हा पौष्टिक खाऊ जर पोटात पोरांच्या पोटात गेला तर डेफिनेटली इट इज व्हेरी गुड. तर हे आहेत हा पोह्यांचा भत्ता, हा मुरमुऱ्यांचा भत्ता. मग तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, कारण बघा मुरमुरे पोहे घरात राहतात, कांदे घरात राहतात, हां मान्य आहे डाळिंब घरात राहत नाही, पण शेव तर 10 रुपयाचं पाकिट दिलं की शेव येते. लोणचं असतं मी टाकलंच काय याच्यात, तिखट मीठ लोणच्याचा घात, घरातलं मेथकूट, थोडंसं टमाटर सजवायसाठी आणि कांदा. पण याची चव इतकी रुचकर येते की असं वाटतं की खरोखरच आपण एक अप्रतिम पदार्थ आज खाल्ला. तर हा आहे विदर्भातला भत्ता. तर बघा, आज मी तुम्हाला एकही फोडणी द्यायला लावली नाही, मी तुम्हाला काहीच करायला लावलं आज, पण मी तुम्हाला आज खूप सुंदर खमंग खरपूस असा पदार्थ मात्र खाऊ घातला. या सगळ्या भत्त्याला चव कशाची आली असेल? पहिली चव आहे मेथकूट, दुसरं चव आहे लोणच्याचा खाट, कांदे टमाटे आहे, कोथिंबीर नेहमीचंच आहे, शेव तुम्ही टाका नका टाकू, नसेल तरी नका टाकू तरी पण छान लागतं, आणि आपला नेहमीचा इन्ग्रेडियंट शेंगदाणे. पण मुरमुऱ्याच्या भत्त्यात फुटाणे मात्र जरूर असतात. आज माझ्याकडे फुटाणे नसल्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी अशीच दाखवली. तर विदर्भाकडे या रेसिपीला भत्ता म्हणतात, मुरमुऱ्याचा भत्ता वेगळा आणि पोह्याचा भत्ता वेगळा, जे असेल ते टाकून. पण लोणच्याचा खार आणि मेथकूट हे अगदी महत्त्वाचं. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा. जर विदर्भाकडचे कोणी बघत असतील तर त्यांना विचारा, जे माझ्या वयाचे आहेत, मी आज 64 आहे, तर त्यांना विचारा जे 61 बॉर्न आहेत, 60 बॉर्न आहेत, 59 बॉर्न आहेत, त्यांना भत्त्याची मजा विचारा. ते तुम्हाला खूप आनंदाने या भत्त्याची मजा सांगतील आणि मग त्यांना तुम्ही हा भत्ता खाऊ घाला. खूप खूप धन्यवाद माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.